मी योगेश नारायण कस्तापुरे राहणार लातूर. 26 जुलैला मी या ठिकाणी आनंदकुंज मध्ये आलेलो होतो. सर्वप्रथम तर तकलीफ एवढी वाढायला लागली की बरेचसे 4 वर्ष झाले हे तकलीफ होती मला. पायांची घोटे सुजणे, गुडघे सुजणे, त्याच्यावरती सूज येणे, मध्ये खूप ठणक राहणे. आणि मी ॲलोपॅथीचा उपचार करत होतो, जेवढ्या गोळ्या खाल्ल्या, जेवढे इंजेक्शन घेतले, जेवढे सलाईन लावले, तात्पुरता इलाज होत होता. आणि मलाही म्हणजे ते तात्पुरतं बरं वाटत होतं. परंतु वरचीवर हा आजार जुलैमध्ये जूनमध्ये तर खूप वाढत गेला. लातूरमधल्या आमच्या 5 MD डॉक्टरनी शेवटी मिळून ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. परंतु पुन्हा पुन्हा जे रेग्युलर वातीसाठी हे इंजेक्शन देतात इथे डायनापरा आणि डेक्झा इथे, तर तो सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाच्या वर असर करेना. सलाईन लावलं तर 5-10 मिनिटांमध्ये ते आउट व्हायला लागले. आणि तकलीफ एवढी प्रचंड वाढली की शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की यांना पुण्याला घेऊन जावं, तिथेच विलयच होईल. मग पुण्याला आलो, तसल्याच तकलीफीमध्ये गाडी बांधली, पुण्याला आलो. तिथे सुद्धा ते डॉक्टर विनोद चोप्रा म्हणून होते, तर त्यांची अपॉइंटमेंट मिळणार. शेवटी आमचे ताई हॅपी थॉट्सला सरसरींच्या तेजगान फाउंडेशनचे म्हणजे 4-5 वर्ष झालं म्हणजे सदस्य आहेत त्यांचे, म्हणजे नित्यनेमानं सरसरींचे सगळे कार्यक्रम ते ऐकतात इथं. आणि त्यांनी असं ठरवलं की शेवटी आपल्याला आनंदकुंजला जायचं. नेमकं आता मला इथपर्यंत योजना माहीत नव्हती की इथं काय ट्रीटमेंट आहे. ज्या अवस्थेत मी या ठिकाणी आलेलो होतो त्यावेळेस खूप पाऊस होता, वारं होतं. ज्या पद्धतीनं मी म्हणजे बेडवरती होतो इथं 10 दिवस हे मला साध्या बेडवरून खाली उतरता आलं नाही. ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू झाले म्हणजे तेवढी काही माझी पूर्ण ट्रीटमेंट झालेली नाही, परंतु इतका प्रचंड त्रास होता की मी क्षणोक्षण देवाला म्हणजे मृत्यू मागायचो इथं. कारण तो त्रास म्हणजे सहन करण्यापलीकडे होता. त्यातल्या त्यात योगेश सर यायचे, पुन्हा कुमार यायचा मालिश करायचे, डॉक्टर मॅडम यायच्या समजवायच्या. सारंग सरांनी म्हणजे खूप म्हणजे आधार दिला त्या टायमामध्ये. परंतु मला वाटलं की या ट्रीटमेंटमध्ये काहीच खरं नाही, इथून मी वापस जीवन जाऊ शकणार नाही. मग ज्यावेळेस नितीन म्हणजे सारंग सर ज्यावेळेस आले या ठिकाणी आणि सारंग सरांनी डोक्यावरून माझ्या हात फिरवला आणि सांगितलं की तू पूर्णपणे बरा होशील, तुला हे कव्हर होण्यासाठी 6 महिने तरी लागते, परंतु तुला 3 महिने हे सगळे पथ्य पाळावं लागते. आणि त्याच परिस्थितीमध्ये मी वापस म्हणजे ताईनं मला पुण्याला घेऊन गेलेलो होतो. माझी अवस्था पुण्याला गेल्यानंतर अशी होती, दोन्ही पायांना फार म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये दुःख झालेले होते. गुडघ्यांना घोट्यांना दुःख झालेले होते. कंबरांना तर म्हणजे विचारण्याची सोयच नाही. कमीत कमी शीटला जवळपास 150 ते 250 दुःख होते. मी आणि तोंड तर म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणामध्ये नासून गेलेलं होतं की साधं पाणी पिणं सुद्धा म्हणजे माझ्यासाठी मुश्किल झालेलं होतं. एकीकडे मी देवाला प्रत्येक क्षणाला मरण मागायचं आणि आमची ताई आणि सारंग सरांचे प्रयत्न, त्यांची औषधं हे मला वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि मला आश्चर्य वाटतंय की सरसरींच्या आशीर्वादानं, सारंग सरांच्या आशीर्वादानं, माझ्या ताई भाऊजींच्या आशीर्वादानं हे 15 दिवसामध्ये ते सगळे औषधं काम करायला लागले. अक्षरशः एवढे प्रचंड दुःख झाल्यानंतर सुद्धा एकाही दुःखामध्ये साधं म्हणजे पू भरलं नाही किंवा कसल्याही पद्धतीचा म्हणजे ते त्रास म्हणजे जास्त जाणवला नाही. इकडल्या इकडल्या आडंगावर तर होता येत नव्हता, हा त्रास तर होता. साधं उभा टाकता येत नव्हतं, बाथरूमला जाता येत नव्हतं, लघवी पण व्यवस्थित म्हणजे करता येत नव्हती. अशा पद्धतीनं 15 दिवसांनी हे सगळे म्हणजे औषधं काम करायला लागले आणि हळूहळू मी म्हणजे रिकव्हर व्हायला लागलो इथे. आणि या राखी पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेस माझ्या बहिणीनं मला राखी बांधली, त्या दिवशी मला प्रथम माझ्या स्वतःच्या पायावरती उभा टाकता आलं. त्यानंतर मी परत गावाकडे गेलो, हळूहळू माझे गुडघे आणि पाय धग धरू लागले. ज्यांनी ज्यांनी अक्षरशः म्हणजे माझी ती अवस्था बघितलेली होती त्यांनी असं ठरवलं की होते हा 1-2 दिवसांमध्ये मृत्यू पावणार इथं. परंतु सरसरींची कृपा, सारंग सरांचे आशीर्वाद, त्यांची ट्रीटमेंट, हे आज मी परत आनंदकुंजला ह्या तारखेमध्ये आलो. आणि येताना मला कुणाचीही याची म्हणजे सोबतची गरज नव्हती. मी स्वतः आमच्या ताई भाऊजींच्या आई वडिलांना आणि मावशींना परत ट्रीटमेंटसाठी या ठिकाणी घेऊन आलोय. आणि इथून जाताना ही आणखी मी 3 महिन्याची औषधं घेऊन जाणार आहे. आणि परत वापस येताना मला आता असं वाटते कमीत कमी इथून पुढचे 30-40 वर्ष जेवढंही आयुष्य माझं मी जगण येतं तर त्याच्यामध्ये मला कशाही पद्धतीचा त्रास जाणवणार.